सोलापूर जिल्हा महिला व बाल विकास विभाग हे बालक जीवन सुरक्षा विकास सक्षमीकरण आणि सहभाग समग्रपणे व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. बाल संरक्षण आणि पुनर्वसन सेवेअंतर्गत विभागाने राज्यात बाल संगोपन संस्थांची एक साखळी निर्माण केली आहे, ज्यामध्ये बालगृह, संगोपन केंद्र आणि निरीक्षण गृह आणि विशेष गृह आदी सेवा आहेत. CCIमध्ये राहणाऱ्या बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहज सामील व्हावेत, तसेच त्यांचे पुनर्वसन यशस्वी व्हावे यासाठी विभाग कार्यरत असतो. याच अनुषंगाने सोलापुरात आई बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून बालगृह चालते. या बालगृहात वंचित, निराधार, अनाथ, दुर्लक्षित आणि अपराधी बालकांची काळजी घेणे, त्यांना संरक्षण देणे, अशा बालकांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणे, निराधार, अनाथ आणि दुर्लक्षित बालकांना कौटुंबिक आधार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, बालकांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे, बालविवाहांना प्रतिबंध करणे आणि बालक तस्करीला प्रतिबंध करणे, बालहक्क आणि न्यायाविषयी समाजात जाणीव जागृती निर्माण करणे हे कार्य केले जाते. अशा बालगृहातील विद्यार्थ्यांसोबत वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी आगळी वेगळी दिवाळी साजरी केली, अशी माहिती ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका डॉ विजया महाजन यांनी दिली. वालचंद महाविद्यालय कला व शास्त्र समाजकार्य विभाग, सोलापूर जिल्हा महिला व बालविकास विभाग कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 9 नोव्हेंबर रोजी सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी ठाकूर, त्यांच्या आई बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या बालगृहातील विद्यार्थ्यांना सुगंधी अत्तर, दिवाळी फराळ, कोरडा शिधा आणि बहुविध वाचनीय पुस्तके भेट देऊन दिवाळी साजरी करण्यात आली. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका डॉ विजया महाजन, जिल्हा परिवीक्षा अधिकारी वैशाली भोसले, ॲडव्होकेट अनिल वासम, ॲडव्होकेट प्रशांत कांबळे, ॲडव्होकेट पवन रणसुभे, ॲडव्होकेट आशा वाघमारे, ॲडव्होकेट शिवकन्या गणेशारी, आदर्श भर्मा, अभिजित राठोड आदींची उपस्थिती होती.